मधून बातमी आहे. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ भाजपाचा समडत माजी खासदार निलेश राणेंनी ट्विट केलं आणि त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ भाजपाचं असल्याचं निलेश राणे यांनी म्हटलंय. निलेश राणे यांनी ट्विट केलेलं आहे त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे. रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे हे विजयी झाले, त्यानंतर प्रचंड प्रमाणात जल्लोष पाहायला मिळाला होता तिथे आणि त्यानंतर आता निलेश राणेंचं हे ट्विट समोर येत आहे. खासदार निलेश राणेंनी काय ट्विट केलंय पाहूयात. नितेशने फक्त राजापूर मतदारसंघावर भाजपाचा दावा सांगितला. माझं म्हणणं आहे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ पण पारंपरिक भारतीय जनता पार्टीचा आहे, तो आम्हाला परत मिळावा आणि तो परत आम्ही घेणार. तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर. सुरेश, आता निलेश राणेंचं हे ट्विट प्रचंड प्रमाणात चर्चेत आहे कारण त्यांनी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघावर दावा ठोकलेला आहे. तर या संदर्भात आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे, कशा प्रकारे चर्चा होत आहेत आणि त्यानंतर राणे कुटुंबियांकडून कोणी याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे का. बघितलं तर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर नारायण राणे यांचा जो विजय झाला आणि विजयानंतर दुसऱ्याच दिवशी नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेतून राजापूर मतदारसंघावर दावा केला आणि काही वेळातच बघितलं तर संध्याकाळीच माजी खासदार निलेश राणे, नितेश राणे यांचे बंधू, यांनी ट्विट केला आणि ट्विट करत सांगितलं की राजापूर मतदारसंघ बरोबरच आपला रत्नागिरी विधानसभा मतदारसंघावरही दावा आहे आणि हा भाजपचा दावा आहे असं सांगितलं. खरं तर हा रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ आहे हा शिवसेनेचा आहे. उद्योगमंत्री उदय सामंत हे इथे सलग वेळा निवडून येत आहेत, मात्र अशाच वेळी राज्यात महायुतीचं सरकार असतानाही इथे याच मतदारसंघावर दावा भाजपने केला आणि त्यामुळे बघितलं तर राजकीय वर्तुळात एक चर्चेचा विषय ठरला. यावर बघितलं तर पराभूत खासदार विनायक राऊत यांनीही तोंडसूक घेतलं आणि त्यामुळे पूर्ण याचे जे पडसाद आहेत ते पूर्ण कोकणात दिसताना होताना दिसत आहेत. खरं तर पाहिलं तर सातत्याने ज्यावेळी रत्नागिरी विधान लोकसभा मतदारसंघात नारायण राणे हे उमेदवार होते त्यावेळी उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनीही कळीचा मुद्दा केला होता. धन्यवाद सुरेश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.